पेट्रोल पंपांना पेट्रोल पुरवठा करणाऱ्या टँकर चालकांनी उद्यापासून संप पुकारल्यामुळे पेट्रोल मिळणार नाही या भीतीनं सध्या छत्रपती संभाजीनगर शहरातल्या पेट्रोल पंपावरती मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. आपण बघू शकताय की मी ज्या पेट्रोल पंपावरती उभा आहे तो क्रांती चौक पेट्रोल पंप आहे आणि या ठिकाणी अशी मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झालेली आहे. पलीकडल्या बाजूनं चारचाकी वाहनं आहेत तर आतल्या बाजूला या सगळ्या मोटरसायकली आहेत. पेट्रोल भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रांग लागलेली आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणात लोक आल्यामुळे या पंपावरचं पेट्रोलसुद्धा संपलेलं आहे. सध्या फक्त पॉवर पेट्रोल या ठिकाणी उपलब्ध आहे आणि तेच भरून घेण्यासाठी इथं मोठी गर्दी झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. एक कर्मचारी आहे जो सातत्याने या ठिकाणी पेट्रोल भरून देतोय. महिलासुद्धा मोठ्या संख्येनं आलेल्या आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत. ताई काय सांगाल तुम्ही, किती वेळ झालं थांबलेला आहात, कशी अडचण आहे? तर आता इथे आम्ही पाऊण ते एक तासापासून थांबलेलो आहे. मी माझ्या मुलीला शाळेतून आणलं, ती घरी गेलेली नाही आहे आणि आम्हाला इथं एक तासभरापासून थांबावं लागते. महिलांची लाईन पुढे सरकतच नाही आहे. म्हणजे पुरुषांनाच पेट्रोल मिळते, लेडीज लहान मुलांना दवाखान्यात वगैरे काही जायचं असेल तर इथंच त्यांना खोळंबून पडावं लागते. ही अशी अडचण सुरू आहे. पुन्हा एकदा मी आपल्याला रांग दाखवतो शेवटपर्यंत. ही या बाजूने सुरू असलेली महिलांची रांग आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या संख्येनं महिला या रांगेमध्ये उभ्या आहेत, त्यांना सुद्धा पेट्रोल मिळत नाहीत आणि ही अडचण सगळी मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे. किती कसं कळलं तुम्हाला की उद्या पेट्रोल मिळणार नाही इकडं? चर्चा चालू झाली सर. आता किती वेळ झालं, मिळतंय का? नाही, एक घंटा झालाय. घंटा झाला. हॉर्न सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक वाजवत आहेत तरी सुद्धा पेट्रोल उपलब्ध होत नाही. पाठीमागच्या बाजूला सुद्धा आपण बघणार आहोत. इकडल्या जर बाजूला बघितलं तर ही चारचाकी वाहनांची इकडे रांग लागलेली आहे. चारचाकी वाहनामध्ये सुद्धा डिझेल भरून घेण्यासाठी थांबलेली आहेत आणि ही सगळी ट्रॅफिक जाम या ठिकाणी व्हायला लागलेलं आहे. जर आपण बघितलं तर उद्यापासून पेट्रोल आणि डिझेल मिळणार नाही, त्यामुळे ही सगळी अडचण झालेली आहे. किती वेळ झालं थांबलात, काय मेसेज मिळाला पेट्रोल उद्या मिळणार नाही? काय म्हणलं नाही अजून. अर्धा तास आहे अजून. आणि कसं कळलं उद्या पेट्रोल मिळणार नाही, डिझेल मिळणार? वडील म्हणाले. अच्छा, म्हणून भरून घ्यायला आलो. तर ही बघा, चारचाकी वाहनांची सुद्धा मोठी रांग या ठिकाणी लागलेली आहे आणि दुचाकी सुद्धा इथं आपण बघू शकतोय की त्या सुद्धा मोठ्या प्रमाणात अजूनही थांबलेल्या आहेत. खरं तर पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा वाहतूक जी आहे ते सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. भाई कितने देर से आप? 10 मिनट अभी आया. अभी आए तो कैसे पता चला आपको कि पेट्रोल खत्म हो रहा है या मिलने वाला नहीं है? मुझे डालना था, अभी नहीं है, अब क्या करते. मैं रेगुलर शाम में डाल. काका काय सांगाल तुम्ही, किती वेळ झाला थांबलात? एक तास. आता भीड बघितली ना, आता जा बघा. गर्दी बघून गर्दीत सहभागी झालात. चाचा हा काय सांगाल, किती वेळ झाला थांबलेलात, कशी अडचण सुरू आहे? हॅलो, मी 2 घंटे से खड़ा हूँ साहब. क्यों आए पेट्रोल भरने को? आज भरने को ही आया हूँ मैं, पेट्रोल भरने को ही आया हूँ. अच्छा, लेकिन अभी तक तो पेट्रोल मिल रहा नहीं, 2 घंटे हो गए, लाइन लगी हुई है, लाइन भी पूरी आगे पीछे हुई, इतनी गर्दी है, मिलना मुश्किल है. तर हे बघू शकता, आणखीन पाठीमागं येऊन जर आपल्याला रांग दाखवली तर मोठ्या प्रमाणात लोक थांबलेले आहेत. काय वाटतं, किती वेळ झालं थांबलेत, कशी अडचण आहे? एक तास झालोय. आपण एवढ्या गर्दीत कशाला आलात पेट्रोल भरायला? मला समजेल 3 दिवस पेट्रोल पंप बंद म्हणून आलोय. अच्छा, 3 दिवसांच्या अडचणीमुळे आलेला आहात. पाठीमागं जर बघितलं तर इकडं पुन्हा एकदा चारचाकी वाहनांची सुद्धा रांग लागलेली आहे आणि मोटरसायकलची सुद्धा या ठिकाणी रांग आपल्याला बघायला मिळते. ही सगळी अडचण निर्माण झालेली आहे नागरिकांची, त्यामुळे हे सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत आणि पेट्रोलसाठी गर्दी झालेली पाहायला मिळते. काय सांगशील? गर्दी का संपा असल्यामुळे गर्दी जास्त आहे इथं आणि 4 दिवस पेट्रोल गाडीमध्ये लागतं कॉलेजला जायला वगैरे, त्यामुळे ही गर्दी चालू आहे. पुन्हा एकदा पाठीमागं बघा, अजूनही या ठिकाणी रांग लागल्याचं आपल्याला दिसतं आहे आणि पेट्रोल मिळणार नसल्यामुळं ही सगळी गर्दी जी आहे ते पेट्रोल पंपावरती झालेली आहे, त्यामुळे उद्यापासून 3 दिवस पेट्रोल मिळणार नाही तर आजच पेट्रोल घरून घेण्याच्या भावनेने ही सगळी या ठिकाणी गर्दी झालेली आहे. कॅमेरामॅन हर्षलसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.